आ गई ब्रह्मा विष्णु महेश या त्रिदेवानी मंगल वाद्य वादून तिची मंत्रण केली या विधीला गोंधळ घातला असं म्हणतात. द्वापर युगामध्ये श्री कृष्णाने जेजुरीला येऊन खंडोबाचे दर्शन घेतले. यावेळी भगवान श्री कृष्णाने बल्हारी माता देवाचे गुणगान करून पहिले चावण घातले. त्याचबरोबर आदिमाया शक्तीने माझ्या देवीचे गोंधळ घातले. त्यावेळेपासून आजपर्यंत गोंधळ जागर घालण्या कथा सुरू आहे. गोंधळ देवीचा जागर खंडोबाचे शिवशक्ती अर्धनारीश्वर म्हणून दोन्ही कार्यक्रम बरोबर करतात. गोंधळ साजरा करणाऱ्याला गोंधळी म्हणतात. पाचव्या शतकात मयूर वर्मानी कदंब घराण राजकीर्तीचे गोंधळ परंपरा चालू केली आहे. बारव्या शतकात भागवत संप्रदाय संतांनी देखील गोंधळ आस्था श्रद्धा यातून समाज प्रबोधन केले आहे. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या सोळा संस्कार अंगभूत काही संस्कार जसे बारसे जावळ मुंजळ मौंजी बंधन विवाह वास्तू इत्यादी कार्यानंतर देवाच्या मोठ्याने जाऊन गोंधळ जागर घालून दर्शन स्मरण स्तवन पूजन भजन भोजन इत्यादी कुलधर्माचा आहे. कुलधर्माचा संबंध कुळंपरेने पूजित असलेल्या कुलदेवताची असते. वंश परंपरेत आलेली कुलदेवती उपासना ही कुलधर्माचा आत्मा आहे. उदाहरण देवी नवरात्र खंडोबा इत्यादी कुळाच्या कुलधर्मासोबत कुळाच्या मध्ये विविध वावरणे हे आजोबांनी तसेच आई वडिलांनी आम्हाला संस्कार दिले. गोधर्म कुलाचार याच्याबरोबर देशाचार शिकवण होते. गोंधळ म्हणजे अध्यात्म रंजन यांचा सुरेख संगम आहे. वर्तमान कलयुक्त कलियुगात कलीच्या प्रभावाने मनुष्याला आपला कुलाचार गोधर्माचा विसर पडला आहे. धावपळीच्या जीवनात कित्येक कुलाचार्या अगोदरात लोप पावले आहे. त्यामुळे मनुष्य दिवसेदिवस सांसारिक व आध्यात्मिक दृष्टीने दुर्बळ बनला चाललेला आहे. कुलाच्या योग्यतेने होत नसेल तर आपल्या कुलाच्या उद्धाराकरिता पूर्व परंपरा चालत आलेल्या कुलाच्या ग्रंथाद्वारे सद्गुरूच्याद्वारे पुन्हा सुरू केले पाहिजे. आज बहुधा लोकांना आपली कुलदेवता गोत्र वंश कुलदेवत यांची नामावली कोणते हे माहीत नाही आहे. त्यामुळे अनेक श्रीमंत घराण्यात लयशयसहित हे जोडून लागले आहे. सर्वसामान्य लोकांच्या संसारात तर कुलदेवता विना गोंधळ निर्माण झाला आहे. संसारात गुडालेला हा गोंधळ थांबा असेल तर वंशप्रताला आलेले कुलाच्या गुरुदेवाची सेवा उपासना पुढील प्रमाणपत्र चालू ठेवावी. एक कुलदेवता गुरुत्वाने माहीत नाही तर आपण पाहू आज विभूत कला केल्याची उद्योग स्तुती खंडोबाकरिता वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी सम प्रभ निर्विघ्नं कुरु मे देवं सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगले मांगल्ये शिव सर्वार्थसाधिक शरण त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. का हो अहो या देवीचा गोंधळ आदि माया शक्तीचा गोंधळ आणि गोंधळ कसा वाटपाजी अहो सगळ्या जरा तिकडे जेवत आहे खावत आहे इकडे कोणी गोंधळ ऐकतील का नाही आपलं असं का बघा ते अंबाबाईचा गोंधळ कसा उद्या अंबाबाई हा केला माझ्या धाव आई गोंधळ माझ्या
Thank you.
हा देवीचा गोंधळ, हा म्हणजे देवीचा गोंधळ, आपल्या मराठीत कुलदैवताचा हा गोंधळ। तुम्हाला सांगायला पाहिजे महाराष्ट्राचे कुलदैवत किती आहे, आपल्या मराठी समाजाचे कुलदैवत किती आहे, मराठी समाजाचे हो साडेतीन, साडेतीन शक्तीपीठ आहे। तुम्हाला सांगायला पाहिजे सगळ्यात पहिले आधी माया शक्ती कोणाला पुजावं लागतं, महावरगडची रेणुका सवाहात कोरी भूमिका त्या ठाई नांदे रेणुका, नांदे रेणुका ही सगळ्यात पहिले आधी माया शक्तीला ह्या पुजावं लागतं, पुजावं लागतं। याच्यानंतर दुसरं नमन कोणाला पूजा येईल बाबा, तुळजापूरची भवानी, तुळजापूरची तुकाई, तुळजापूरची तुकाई। आणि तिसरी बाय कोणाला पूजा, कोल्हापूरची लक्ष्मी, कोल्हापूरची लक्ष्मी महालक्ष्मी त्या आधी माया शक्तीला पूजलं, आधी माया शक्तीला पूजलं। आणि अर्धपेठ कोणता आहे, वनीगडाची सप्तशृंगी आधी माया शक्ती, वल्ल्याधारा लागणं लावणारी आधी माया शक्ती। पण तुम्हाला सांगायला पाहिजे मराठी समाजाचं धनगर समाजाचं अठरा पगार जातीचं कुलदैवत कोणतं आहे, अहो तोच जेजुरीचा खंडेराया, जेजुरीचा खंडेराया। अहो खंडेरायाला जर तुम्ही मानित असताल सर्वजण दोन हात वर घ्यावर येता, अहो खंडोबाच्या नावाने घ्या, गोंधळाच्या नावाने नका घेऊ, बरोबर, कोणाच्या नावाला घ्या, गोंधळाच्या नावाला, म्हणा माझ्या माग एकोत एकोत, अहो देवा करता असा आवाज नाही, देवा करता जोरात आवाज निघला पाहिजे, म्हणजे आपला आवाज त्या जेजुरी मध्ये पण गेला पाहिजे, हो एकोत एकोत जय बल्ला, एकोत एकोत Thank you.
7 कोटी 7 कोटी सदानंदाचा 7 कोटी